परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर एकूणच कोरोनाचं संकट आणि या कोरोनाच्या संकटामध्ये आपल्याला दिसतंय की अनेक जे लोक आहेत हे बेरोजगार झालेले, हातचं काम गेलेलं आहे, त्यामुळं कुटुंबाची उपजीविका कशी करायची हा त्यांच्या समोरचा महत्वाचा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। बेरोजगारी, महागाई हे प्रश्न तर सतावतच आहेत। एका बाजूला कोरोनाचं संकट आहे, खरं तर सर्वसामान्यांनी काय करायचं हा महत्वाचा मुद्दा प्रश्न आपल्या समोर येताना दिसतोय। लॉकडाऊन काळामध्ये हॉटेल व्यावसायिकांना वीज बिलात सवलत द्यावी असं एक पत्र शरद पवार यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि खरं तर याच अनुषंगाने बोलताना माजी केंद्रीय कृषी मंत्र्यांना फक्त हॉटेल व्यावसायिकांचा कळवळा, शेतकरी कष्टकरी वाऱ्यावर या विषयाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर आहेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते नेते मुकुंद किर्दत। मुकुंदजी, आपलं आवाज न्यूज मध्ये स्वागत। एकूणच जो प्रश्न उपस्थित राहतोय की माजी केंद्रीय कृषी मंत्र्यांना फक्त हॉटेल व्यावसायिकांचाच कळवळा येतोय का? खरंय, म्हणजे एका अर्थाने ज्यांना आपण महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणतो किंवा ज्यांचा आत्ताच्या महाविकास आघाडीच्या मागे मोठा एका अर्थाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी काम करते अशा शरद पवारांनी हे पत्र लिहिलंय उद्धव ठाकरेंना। आणि हे आम्हाला काय सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे की एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वांची परिस्थिती मागचं वर्ष पूर्णपणे वाईट गेलेलं आहे। असंघटित क्षेत्रामध्ये जे काही लोक आहेत त्या सगळ्यांची अतिशय वाईट परिस्थिती गेल्या वर्षभरात झाली। आणि त्यानंतर म्हणजे वीज बिलाचा हा प्रश्न गेले वर्षभर लावून धरला जातोय असं असताना शरद पवार त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते। आणि आता मात्र त्यांनी परवा पत्र लिहिलंय। आणि हे पत्र काय आहे तर जे छोटे मोठे जे बार आहेत, नंतर छोटे रेस्टॉरंट आहेत, या सगळ्यांना तुम्ही वीज बिलामध्ये सवलत द्या असं पत्र लिहिलं। आणि हे सर्वात मोठं आश्चर्याचा भाग आहे की इथे इथे वंचित आणि वेगवेगळ्या गटातली माणसं आहेत ज्यांनाही आर्थिक अडचण आहे, अशी आर्थिक अडचण असताना या पद्धतीचं पत्र लिहिताना हा सगळा जो मात्र समाजाचा भाग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष का असा महत्वाचा प्रश्न येतो। नक्की, पण आता एकूणच वीज बिलाबाबत आपचा जो काही लढा सुरू होता एक मिनिट ओके हो हो बोला बोला। वीज बिलाबाबत आपचा जो काही लढा सुरू होता तर त्या लढ्याबाबत थोडस। वीज बिलामध्ये खरं काय झालं की एक वर्षापूर्वी जेव्हा वीज बिलांचा प्रश्न निर्माण झाला एकतर मागच्या एकमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर एक वीज बिलामध्ये वाढ झाली, त्याच्यानंतर 3 महिने 4 महिने लॉकडाऊन असल्यामुळे त्या सर्व काळामध्ये वीज बिल ही अंदाजानं पाठवली होती। आणि हा सर्वात मोठा झटका होता, जो वंचित किंवा आपण जो असंघटित कामगार म्हणतोय, झोपडपट्टी मधला पुण्याच्या शहरांमध्ये आपली मध्यमवर्गीय सुद्धा जो माणूस नोकरीवर जातच नाही, म्हणजे ज्याच्याकडे आर्थिक उत्पन्नाचं एकही साधन उपलब्ध नाही, अशा स्थितीमध्ये तो कंपल्सरी त्याला जबरदस्तीने आपण घरी बसवलं लॉकडाऊन करून। आणि जबरदस्तीने घरी बसवल्यानंतर त्याला आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही, उलट पक्षी त्याला वीज बिल मोठ्या प्रमाणात आली। आता हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये एका अर्थाने काय आहे की तुम्हाला घरी तर पाठवलंच आहे पण तुमच्या खिशातून पैसे पण काढून घेण्याचा म्हणजे एका अर्थाने सिस्टीम या सरकारने सुरू केली। आणि मग त्यामुळे मागच्या वर्षी प्रथमतः हा वीज बिल प्रश्न पुढे आला। या वीज बिलामध्ये दोन मुख्य अडचणी झाल्या। एक पहिली अडचण अशी झाली की वीज बिल वाढवलं त्याशिवाय ते अंदाजपंचे म्हणजे बिलं पाठवली गेली, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि त्यामुळे लोकांना जी वीज बिल आली ती आवाच्या सवाल, काही ठिकाणी लोक घर सोडून निघून गेले होते गावाकडे, त्यांची वीज बिल सरासरीवर आली। आता या सगळ्यांनी आवाच्या सवाल वीज बिल आली हा एक प्रश्न होताच होता, परंतु दुसरा सारा महत्वाचा प्रश्न होता की किमान या सगळ्या काळामध्ये उन्हाळा होता, या उन्हाळ्यामध्ये घरांमध्येही माणसं राहायची आहेत, असं असताना तुम्ही घरामध्ये त्यांना कंपल्सरी राहायला लावलेलं आहे, असं असताना जी बिलं आलेली आहेत ती साधारण एक काय सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये 100 ते 200 वीज गेली येतात।
आणि हे वीज बिल 100 ते 200 युनिट जेव्हा येतं तेव्हा त्याचा खर्च किमान 1000 रुपये त्या महिन्याचा दर महिन्यात. आता हे 3-4 महिन्यांचा जो खर्च आहे तो कुठेतरी अशी अपेक्षा होती की सरकारने याच्यामध्ये सवलत द्या. आता हे सवलत देत असताना याला दोन गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्वाचा घटक म्हणजे शिवसेना. त्या शिवसेनेने त्यांच्या वचननामे असं आश्वासन दिलं होतं की 300 युनिट पर्यंत 30% वीज कमी सवलत देऊ, म्हणजे 300 युनिट पर्यंत 30% सवलत वीज दरामध्ये देणार असं आश्वासन करून हे सत्तेवर आलेले. हे सत्तेवर जेव्हा आले तर त्यांनी असं म्हटलं होतं की तेव्हाच पत्रकारांनी विचारलं होतं की त्यांना की बाबा हे तुम्ही असं आश्वासन देताय हे खरोखर वास्तवात येऊ शकतं का. तर त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तर असं होतं की आम्ही विचार करून अभ्यास करून हे योजना आणलेली आहे आणि आमचा शब्दांनी वचन असतं आणि त्यामुळे वचन आम्ही पाळणारच. हे उद्धव ठाकरेंचे वाक्य आहे, मी माझी मंची नाही सांगत. आता याच्यानंतर म्हणजे वचन पाळण्याचं जे आश्वासन होते हे असताना प्रत्यक्षामध्ये मात्र अडीअडचणीचा जो काळ आला, म्हणजे इतर वेळेस तर नाहीच नाही तर अडीअडचणीच्या काळामध्ये सुद्धा या सरकारने वीज बिलाच्या बाबतीत हात वर केला आणि ही खरी मुख्य अडचण मागच्या वर्षी उद्भवली. तर त्यामुळे एकीकडे ही मागणी आली. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसं, परंतु तरी सुद्धा या सगळ्यामध्ये वीज बिल हातात आल्यानंतर मात्र लोकांना त्याचा गांभीर्य लक्षात आलं आणि मग लोक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आणि आम आदमी पार्टीने पण हा लोकांचा प्रश्न उचलून धरला. आम्ही पुणे शहरामधनं मुख्यमंत्र्यांसाठी निवेदनं तयार, म्हणजे एकेका वस्तीमधनं 1000 निवेदनं ही मुख्यमंत्र्यांना पाठवली गेली. म्हणजे पुण्यातली अगदी इंदिरा वसत असेल, तुमचं सुतारवाडी असेल, नंतर तिकडे गोसाक वस्ती असेल, या सगळ्या ज्या वस्त्या आहेत या सर्व वस्ती परिसरांमधनं म्हणजे हजारोंनी निवेदनं ही मुख्यमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मुख्य ही जी मागणी होती ती मागणी होती की किमान अडचणीच्या काळामध्ये तुमचा शब्द 200 युनिट पर्यंतची वीज बिल जी आहे ती या काळामध्ये 3-4 महिने जे आहे त्याच्या बाबतीत तुम्ही माफी द्या. आणि ही रास्त मागणी आहे. त्याच्यामध्ये एका अर्थाने काय आहे की आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने गेल्या 5-6 वर्षामध्ये वीज दर केलेली वाढ केलेली नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे 200 युनिट पर्यंत वीज माफ आहे. आता 200 युनिट पर्यंत वीज माफ जर एखादं सरकार देऊ शकतं वर्षानुवर्ष तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला काय अडचण आहे हा खरा प्रश्न. त्यामुळे घरगुती गरज जो आहे ना त्याची अपेक्षा अशी होती की या संकट काळामध्ये सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील आणि मुख्यमंत्री आपले म्हणत होते की मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि माझी जबाबदारी आहे. हे सगळं असताना प्रत्यक्षामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत ही सामान्य जनतेला मिळाली आणि मग ही मागणी आम आदमी पार्टीने लावून द. याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आम्ही पुढे याच्यामध्ये जसं निवेदन दिलं तर पुढच्या एका टप्प्यावरती आम्ही असा प्रश्न निर्माण झाला की हे मुख्यमंत्र्यांनी जर आश्वासन दिलं आहे तर ते पाळायला पाहिजे. म्हणून मग शेवटी आम्ही त्यांना आश्वासन दिले, त्यांना पत्र पाठवले, त्या पत्रांची उत्तरं आली नाही. मग त्याच्यानंतर आम्ही पोलिसांमध्ये तक्रारी पण केल्या कारण हे जे राजकारण आहे या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही निवडणुकीमध्ये शब्द देत आहात आणि शब्द दिल्यानंतर जर पाळला नाही तर एका अर्थाने तुम्ही फसवणूक करतात सामान्य जनतेची. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे पोलिसांमध्ये दाखल केल्या गेल्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणि शिवसेनेविरुद्ध कारण शिवसेनेचा वचननामा होता. परंतु त्याच्यावरती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रियाचा भाग म्हणजे मागच्या वर्षीच्या जानेवारीच्या काळामध्ये आपले जे मुख्यमंत्री आहेत राऊत त्यांनी एक घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंत वीज माफ करता येईल का असं आम्ही विचार करतो आहोत, असा विचार चालू आहे मंत्रिमंडळ आणि त्यामुळे त्याच्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. आता हे सगळं जे आहे ना की 100 युनिट पर्यंत तुम्ही वीज बिल माफीचं एक आश्वासन जनतेला देत आहात, इकडे जनता अडचणीत आहे, तुम्ही म्हणता तुम्ही कुटुंबाचा प्रमुख आहे, अशामुळे जनतेच्या अपेक्षांमध्ये दिवाळीपर्यंत जनतेने कसंबसं ओढलं आणि दिवाळीच्या आधी पुन्हा राऊत साहेबांनी आपण म्हटलं की मी दिवाळीच्या वेळेस सतत गिफ्ट देणार आहे आणि हे
मीडियामध्ये स्वतः राऊत साहेबांनी असं सांगितलं की दिवाळीच्या सुमारास महाराष्ट्रातल्या जनतेला मी अतिशय चांगला पद्धतीचा एक निर्णय देईन आणि ती माझी दिवाळी गिफ्ट असेल आणि या पद्धतीने वीज माफी करेन. वीज आता प्रत्यक्षामध्ये आहे, दिवाळीमध्ये सुद्धा लोकांना उलटा झटका बसला, म्हणजे ही तर दिवाळी गिफ्ट मिळालीच नाही. आता याच्यामध्ये सामान्य जनतेचा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी मधलं अंतर्गत राजकारण आहे की काँग्रेसच्या एखाद्या नेत्यांनी मंत्र्यांनी आश्वासन दिलं म्हणून त्याला इतर विरोध करतायत का? ते असं म्हणतात की मी प्रस्ताव मांडलेला आहे आणि अजितदादांकडे पाठवलेला आहे, मग अजितदादांनी आपण आर्थिक स्थिती नाही असं सांगितलं, तर हे काय आहे? म्हणजे एकीकडे मंत्री महोदय जर हा प्रस्ताव पाठवता आहे आणि जनतेला सांगता आहे, तर मग महाराष्ट्राचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते का नाकारतात? म्हणजे तेव्हा त्यांनी त्या अर्थाने फंड उपलब्ध करून सामान्य जनतेला दिलासा द्यायला पाहिजे होता. स्वतः उद्धव ठाकरेंनी वचननाम्यामध्ये म्हटलेलं आहे. असं असताना सुद्धा कुठेतरी यू टर्न घेणं, सतत पोचवणं, आता हा जो प्रकार आहे हा एकूण आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नवीन, म्हणजे दिलेली आश्वासनं पाळायचीच नाही आणि आश्वासनं म्हणजे तुम्ही 10 दिवसापूर्वी दिलेला शब्द सुद्धा पाळायचा नाही, हा जो प्रयोग महाराष्ट्रात झालाय त्याने एका अर्थाने इथली जनता त्रस्त झाली आणि आम आदमी पार्टीने तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांमध्ये. नक्की. आणि ह्याच दरम्यान अधिवेशनामध्ये जी काही चर्चा झालेली होती, अजित पवारांचा आपल्याला यूटर्न सुद्धा पाहायला मिळालेला होता आणि एकूणच आता पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक आणि जे काही निकाल लागले, खरतर त्यानंतर जी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया की वीज बिलचा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा सुद्धा त्यांनी एकूणच हा एकूणच भाजपचा विजय झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं होतं की वीज बिल हा महत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी ठरला. आता एकूणच ह्या कोरोना संकटामध्ये महाविकास आघाडी सरकारकडून जे काही आर्थिक पॅकेज दिलं गेलेलं आहे, खर तर त्यावरती सुद्धा खूप प्रश्न उपस्थित होत आहेत, आपण कसं पाहता याकडे? म्हणजे आता हा तुम्ही म्हणाला तो अगदी महत्वाचा एक प्रश्न आहे की अधिवेशनाच्या दरम्यान काय झालं की कुठेतरी या सगळ्या आम आदमी पार्टीने जी महाराष्ट्रावर आंदोलन केली त्याचा एक परिणाम म्हणून, आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतो की आम्ही महाराष्ट्र पुण्यातनं सुद्धा जे आमदार आहेत त्यांना अधिवेशनाच्या दरम्यान आम्ही पत्र लिहिले होते की तुम्ही जनतेचा हा प्रश्न किमान मांडा आणि तुम्हाला आशीर्वाद वाटेल या जनतेचा प्रश्न या भाजपच्या कुठल्याही आमदारांनी, म्हणजे जे विरोधी पक्षामधले आहेत त्यांनी कुणीही आवाज तिथे म्हणजे कुठेही काही ते बोललेलं नाही. सुरुवातीला अधिवेशनाला सुरुवात होईल तेव्हाच कुठेतरी याची अडचण होऊ शकते हे गृहीत धरून अजितदादांनी असं सांगितलं की जे वीज जी मीटर आहेत ती कापण्याचे आदेश दिले होते. म्हणजे काय झालं की या सगळ्या काळानंतर जेव्हा सुरुवात झाली पुन्हा एकदा कुठेतरी आर्थिक स्थिती आणि एकूण अर्थकारण चालना देण्याचा प्रयत्न झाला आणि हळूहळू उद्योगधंदे सुरू व्हायला लागले. असं तातडीने काय केलं तर ज्यांची वीज बिलं थकीत आहेत या सगळ्यांची वीज कापणी म्हणजे मीटर कापली जावी असे आदेश लागले होते. आता खरं तर जनतेला या पद्धतीने तुम्ही वागणूक देऊ नये असं अपेक्षित होतं, त्यांना हप्ते बांधून द्यावे, त्यामध्ये सवलती द्याव्यात असं सगळं अपेक्षित होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये याचा प्रश्न अधिवेशनात अडचणीचा होईल म्हणून अजितदादांनी असं म्हटलं की मी तातडीने हे जे काही आदेश आहेत ते मागे घेतो, थांबवतोय. असं थांबवतो असं म्हटल्यानंतर हा प्रश्न एकीकडे सुटतोय तिथे अशी असं वाटायला लागलं. प्रत्यक्षामध्ये भाजपच्या विरोधी पक्षाचं काम हे होतं की त्यांनी याच्यावरती त्यांना अडचणीत आणायला पाहिजे होतं, त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, त्यांना त्याच्या घ्यायला पाहिजे होते. प्रत्यक्षात असं घडलं नाही, कुठेतरी यांच्यामध्ये साठे लोक आहेत तिथे अशी शंका निर्माण झाली आणि शेवटच्या दिवशी जेव्हा अधिवेशन संपलं त्या दिवशी आपल्या ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा आदेश काढले की या पद्धतीने पुन्हा ज्यांनी वीज बिलं भरलेली नाहीत त्यांची वीज कापली जाईल. आता यामुळे जनतेला हा पुन्हा एक धक्का दिला गेला आणि सर्वात अडचणीचा भाग म्हणजे या काळामध्ये ज्या ज्या गरीब घरांमध्ये लॉकडाऊन म्हणून आत्ताशी ते बाहेर पडले होते तर यांची वीज मीटरच्या मीटर काढून निघते. म्हणजे आता आम्ही औंध सारख्या ठिकाणी पाहिलं तिथे वीज केंद्रामध्ये त्यांनी असे 50-50 मीटर कापून आणलेले आहेत आणि मग प्रश्न नुसता वीज बिलाचा नाही आहे तर ते मीटर जोडण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती एक्स्ट्रा खर्च लागतो, पुन्हा त्या माणसाला 4-5 चक्कर मारायला लागते, म्हणजे त्याचा दिवसाचा रोजगार पण जातो या सगळ्यामध्ये.
इतक्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयोग हा झाला आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं धोरण आहे. या चुकीच्या धोरणानंतर आज परिस्थिती काय निर्माण झाली तर आज परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांनी हप्ते भरण्याची सोय दिली. आता हप्ते भरताना सुद्धा काय केलं, नोव्हेंबर मध्ये सरकारने एक आदेश काढला की एमएसएमईची ज्यांची बिलं पेंडिंग आहेत त्यांना हप्ते बांधून द्या. पण तो हप्ते बांधून देताना जर हप्ते तुमचे राहिले तर त्याच्यावरती हप्ते बांधले तर 12% व्याजदर लावू. आता म्हणजे थोडक्यात काय की सामान्य माणसाकडे पैसा नाही आहे आणि पैसा नसताना त्यांनी जर सूट मागितली तर त्याला तुम्ही व्याज लावणार. बरं, आता व्याज हे जे व्याज आले आणि जर वीज कापली जाऊ नये अशी जर त्याची अपेक्षा असेल तर त्याने दुसरीकडनं पुन्हा व्याजाने पैसे घ्यायचे. म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्याकडनं त्याने 30-32% व्याजाने पैसे घ्यायचे आणि काय एमएसएमईला भरायचे. ही परिस्थिती वस्त्यांमध्ये आहे. तुम्ही बचत गटांच्या महिलांशी जर चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी व्याजाने पैसे उचलले आणि वीज बिल भरले आणि असं एका अर्थाने कोणत्याही सहकारी केली. म्हणजे सरकार वीज दरामध्ये आणि याच्यामध्ये सवलत दिलीच नाही, उलट पक्षी वीज बिल भरलं जावं म्हणून एका अर्थाने सावकारी करत लोकांनाच पुन्हा व्याजाचा फटका मारला आणि याच्यानंतर काही काही ठिकाणी आता पैसे भरले गेले. आता पैसे भरले गेले आणि तोपर्यंत ही दुसरी लाट आली. म्हणजे एक पहिल्या लाटेचा माणूस अजून उभा राहतोय, तो दुसरी लाट आली आणि अशी परिस्थिती आहे की 15 दिवसाचा लॉकडाऊन हा वाढवत वाढवत महिनापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा महिनाभर माणसं घरामध्ये, म्हणून वीज बिलाचा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रातली लोकसंख्या आहे 60% जास्त लोक तुमची रोजच्या म्हणजे रोजची कमाई जी असेल त्याच्यावरती घर चालू आणि अशा स्थितीमध्ये हा घरातला साठवलेला पैसा, कुठेतरी बांधून ठेवलेला गाठीला ठेवलेला पैसा, कुठेतरी मुलीचं लग्न होईल काहीतरी अशासाठी ठेवलेला पैसा किती वापरू शकतो म्हणून आणि किती काढू शकतो, त्यामुळे या सगळ्या मर्यादा आहेत. आता प्रत्यक्षात काय घडलं की 15 दिवसाचा लॉकडाऊन आणि आता महिनाभराचा लॉकडाऊन जाहीर केला. तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या सरकारने वीज बिलाविषयी काही सवलतच दिलेली नाही आणि उलट पक्षी असं सांगितलं की या सगळ्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एमएसएमई तोट्यात जाण्याची वेगळी कारण आहे. एमएसएमई तोट्यात जाण्याची कारण आहे तर तिथे वीज लॉसेस आहेत. ते लॉसेस जे आहेत एकीकडनं दुसरीकडे जाताना विजेची चोरी जी आहे त्याच्यावरती काम करायला पाहिजे. मोठमोठ्या फाउंड्री मध्ये विजेची चोरी होते त्याची काम करायला पाहिजे. उत्पादनासाठी शेतकऱ्यांची जी फीत आहे ती शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात नाही तरी सुद्धा त्यांचा आवाजा सर्व बिलं दिले जातात आणि ती सबसिडी दिली गेली अशा पद्धतीचे दावे केले जातात. याच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत, वेगवेगळ्या संघटनांनी त्याचे अहवाल पुढे आणलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये आपल्याला असं दिसतं की खरं तर सरकारला म्हणजे महाराष्ट्रासारख्या सरकारला जिथे उद्योग औद्योगिक चांगलं परिस्थिती आहे अशा ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकाला वीज बिल माफी देता येऊ शकते. परंतु महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नाही. सरळ गेल्या वर्षभरामध्ये जे काय 2 कोटी कन्झ्युमर्स असतील म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांची जी रक्कम आहे ती 1000 कोटीच्या जवळपास घरामध्ये. आज दिल्लीमध्ये त्या एका दिल्लीच्या तोट्याला 3000 कोटीची जवळजवळ सबसिडी ही वीज बिलापोटी दिली जाते. सरकार करू शकतो म्हणजे त्यांचं बजेट आहे 60-70 हजार कोटीचं, त्याच्यामधून 3000 कोटी हे यासाठी खर्च करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये का नाही करू शकत. आणि महाराष्ट्रामध्ये हे हा जो काही 4 महिन्यांचा प्रश्न होता तो 1000 कोटीचा प्रश्न आला असता घरगुती ग्राहकांच्या बाबतीतला, परंतु हे केलं नाही आणि आता जो पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही परिस्थिती पुन्हा तशीच आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय केलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी परवा फेसबुक आणि याच्यावर घोषणा केली की रिक्षा चालक आणि घर कामगार आणि बांधकाम मजूर या तीन गटांना 1500 रुपये ही अमाऊंट दिली जाईल. आता बांधकाम मजुरांच्या बाबतीत प्रश्न वेगळा होता, त्यांचे स्वतःची एक वेलफेअर हे आहे फंड्स आहेत त्याच्यामधून ते पैसे दिले जाणार आहेत, परंतु रिक्षा चालकांना 1500 रुपये देणार असं म्हटलं गेलं. तर रिक्षा चालकांमध्ये अजूनही प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठीच्या काही सोयी सुविधा झाल्या नाही. प्रत्यक्षामध्ये रिक्षा चालकांच्या बऱ्यापैकी सिस्टीम मध्ये आहेत त्यांची जी बॅलन्स त्यांची जी बँक अकाउंट आहेत आणि आधार हे लिंक झालेले आहेत. हे सगळं करून त्यांनी वेगाने हे काम करायला पाहिजे. आता पण आता 20-25 दिवस होऊन गेल्यानंतरही याच्याविषयी काही आदेश आलेले नाही. आणि त्याहून तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे घर कामगारांचा प्रश्न.
घर कामगारांच्या प्रश्नात काय झालं की मागच्या लॉकडाऊनच्या वेळेस घर कामगारांना किती मदत मिळेल आणि सर्वात अडचण घर कामगारांची ही होती की ज्या घरांमध्ये ते काम करतात घर कामगार त्या घरांमध्ये जर कोरोनाची भीती असल्यामुळे बऱ्याच सोसायटींमध्ये शहरामध्ये सोसायट्यांमध्ये घर कामगार म्हणजे महिला कामगारांना आपण ज्यांना साधारण मोलकरीण असं शहरी लोकांमध्ये म्हटलं जातं आपण त्याला घर कामगार म्हणतो तर घर कामगारांना घरांमध्ये प्रवेश दिला जात होता कोरोनाच्या भीतीमुळे त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या आहेत धुनी मांडी करणाऱ्या या सगळ्या ज्या महिला आहेत त्या बिना रोजगाराच्या होत्या म्हणजे या पहिल्या तीन चार महिन्यानंतर सुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये घर कामगार येत नव्हते आणि त्यांचं आर्थिक साधन पूर्ण थांबलेलं होतं आणि या घर कामगारांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बऱ्यापैकी मोठ्या संख्येने विधवा आहेत महिला किंवा एकल राहणाऱ्या महिला आहेत या सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात आता यांनाही मदत द्यायला हवी होती. या संदर्भामध्ये हा सरकारने आता असं म्हटलं की नोंदी झालेल्या यांना 1,500 रुपये ही इतर एक रकमी मदत दिली जाईल. आता 1,500 रुपये ही जी रक्कम दिली जाणार आहे ती कोणाला देणार आहे त्यासाठी सर्व माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की 50 कोटी बाजूला ठेवलेले आहे. आता प्रत्यक्षामध्ये काय आहे की आम्ही त्यासाठी लेबर जे आहे आयुक्त आहेत कामगार आयुक्त आहेत त्यांच्याकडे याची चौकशी केली. आम्हाला असं लक्षात आलं की मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ 8 महिने हे ऑफिस बंदच होत म्हणजे हे ऑफिस बंद असल्यामुळे त्याची नव्याने नोंदणीच झालेली नाही घर कामगारांची. मागच्या वर्षभरात घर कामगारांची नोंदणीच झाली नाही. हा अगदी बोटावर मोजून काय 5-10 हजार नोंदी आहेत गेल्या 1 ऑक्टोबर-1 नोव्हेंबर नंतर जेव्हा ऑफिस सुरू झाली तेव्हा काही नोंदी झाल्या त्या 8-10 हजार नोंदी. मग खऱ्या नोंदी कधीच्या आहेत तर 1.5 लाख नोंदी या 3-1 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वीच्या नोंदी होत्या. आता या घर चला काही तांत्रिक अडचणीमुळे मुकुंद यांचा हा येतोय आवाज. तर या नोंदी ज्या आहेत या जुन्या नोंदी आहेत नव्याने नोंदी झालेल्या नाहीत त्यामुळे नव्याने नोंदी करायला पाहिजे. दिल्लीमध्ये काय केलं गेलं की या सगळ्यासाठी ऑनलाईन प्रोसेस नव्याने सुरू केली गेली. ऑनलाईन प्रोसेसने या पद्धतीने नव्याने नोंदणी करून घेतल्या गेल्या आणि आधार आणि बँक जोडली गेली म्हणजे बांधकाम कामगारांविषयी म्हणजे जवळजवळ जी नोंदणी न झालेली होती त्यांची संख्या आणि नंतर नोंदी झालेल्या संख्या याच्यामध्ये जवळजवळ तिप्पट ते चौपट फरक पडला. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आज नोंदणीच्या बाहेर हा सगळा वर्ग आहे. त्यामुळे या घर कामगारांच्या नोंदणी नव्याने व्हायला पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे. बर तुम्ही जेव्हा आपल्याला एखाद्या वर्गास मदत करायची आहे तर तुम्ही फक्त नोंदणी झालेल्या कामगारांना हा न्याय कसा काय देणार. कारण नोंदणी ज्यांची झाली नाही त्याची जबाबदारी जर कामगार आयुक्ताची आयुक्तालयाची असेल त्यांनी या नोंदणी केलेली नाही आहे. या नोंदणी केल्या नसतील तर त्याची जबाबदारी त्या घर कामगाराची नाही ही सरकारची जबाबदारी. सरकारने या जर नोंदणी केल्या नसतील तर त्यांनी नव्याने नोंदणी करून घेतल्या पाहिजेत आणि मग यांनाही मदत द्यायला पाहिजे. त्यामुळे आता सुद्धा घर कामगारांचा महत्वाचा प्रश्न आहे आणि या घर कामगारांबरोबर मला असं वाटतं की एका अर्थाने या सगळ्या असंघटित कामगारांमध्ये नुसते घर कामगार येत नाहीत नुसते रिक्षा चालक येत नाहीत त्यांच्याबरोबर टेम्पो चालक येतात त्यांच्याबरोबर छोटे वाहतूकदार जे आहेत ते येतात त्याच्यामध्ये छोट्या ओला उबेर असतील या सगळ्यांचा रोजगार थांबलेत. त्यामुळे काही ठराविक असंघटित कामगारांना तुम्ही मदत दिली तर इतरांवरती का अन्याय. आता याचं लॉजिक साधं सिम्पल दिल्लीमध्ये केलं गेलं की तुम्ही रिक्षा चालकांना देता त्यावेळेस ई रिक्षावाल्यांना पण मदत दिली गेली त्यावेळेस ओला उबेरचे जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्यांनाही मदत केली गेली त्यानंतर टुरिस्ट टॅक्सी असतील त्यांना मदत केली गेली. आता त्याच्यामध्ये आणखी मदत 1,500 नव्हे तर 5-5 हजार प्रमाणे 3 महिनेही मदत दिली गेली म्हणजे ही रक्कम सुद्धा इतकी तुटपुंजी आहे 1,500 रुपये तर तिथे दिल्लीमध्ये 5,000 ही रक्कम दिली गेली आणि बांधकाम मजुरांनाही 5,000 दिली गेली. आपल्या इथे ही आहे 1,500 रुपये रक्कम आहे ही अतिशय कमी आहे आणि त्याशिवाय त्याच्या नोंदणी नसल्यामुळे याचा लाभार्थी जो आहे तो गट अत्यंत कमी असणार. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये जो आता आर्थिक गाडा जो आहे तो जर व्यवस्थित चालवायचा असेल तर या सगळ्या असंघटित मजुरांना
किंवा आपण समाजाच्या खालच्या थराला आर्थिक दृष्ट्या जो खालचा थर आहे त्या थरामध्ये कुठेतरी आर्थिक मदत पोहोचवायला पाहिजे. खर तर या कोरोना संकटामध्ये एकूणच शाळांची फी हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला होता. याबाबत आपण मोठा लढा सुद्धा दिलेला आहे. आता एकूणच सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे यावर गेल्या वर्षभर काय झालं ते गेल्या वर्षभर लॉकडाऊन मुळे ऑनलाईन शिक्षणाकडे जायला लागलं. म्हणजे ऑफलाईन फिजिकल जे एज्युकेशन आहे ते झालंच नाही आणि त्यामुळे ज्या खासगी शाळा आहेत तशा सरकारी शाळा सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिलं गेलं. आणि मुख्यत्वे काय आहे की ऑनलाईन शिक्षण हे खासगी शाळांमध्ये फीज जी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा छोट्या शाळांच्या फी अगदी 20-25 हजारापासून ते लाख रुपयेपर्यंतच्या फीज आहे. म्हणजे पुणे सारख्या शहरामध्ये मुलावरची वार्षिक फी साधारण 1 लाख रुपयाच्या जवळपास आहे. आता या बऱ्याचशा शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे इतर खर्च बरेच वाचते. म्हणजे काय तुमची जिमखाना फी असेल, कॉम्प्युटरची फी असेल, लॅब फी असेल, ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्या फीज असतील, या सगळ्या ज्या फीज आहेत याचे पैसे वाचले. आणि हे जर पैसे वाचले टर्म फी नावाची फी घेतली जाते. आता जर हे सगळे पैसे वाचले असतील तर कुठेतरी ही सवलत पालकांना दिली जायला पाहिजे. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांमध्ये या पद्धतीचे आदेश काढले गेले. म्हणजे दिल्लीमध्ये आदेश आला की फक्त शैक्षणिक फी म्हणजे ट्युशन फी म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षकांचे पगार आहेत ते पगार तेवढे पगारासाठी लागणारा खर्च म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना लागणारा जो पगार आहे त्याच्यासाठीचा खर्च घ्यावा म्हणजे त्यांची शैक्षणिक फी घ्यावी. परंतु इतर ऍक्टिव्हिटी आणि इतर जे खर्च आहेत त्याच्यातल्या बचतीमुळे तो बेनिफिट तो फायदा पालकांना पोहोचवावा अशा पद्धतीचा आदेश काढला गेला. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये याच आधारित आदेश काढले गेले. राजस्थानमध्ये असा आदेश निघाला की 30% फी मध्ये सवलत दिली. त्याला उच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्याला वरती चॅलेंज केलं गेलं आणि मग सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्वाचा आदेश परवा दिलेला आहे. त्या आदेशाप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की म्हणजे त्याचं महत्व एवढ्यासाठी आहे की इतर ठिकाणी शाळा आणि मुलं आणि पालक यांच्यामध्ये हा अलिखित करार आहे तुमची फी एवढी एवढी ठरलेली आहे असं गृहित धरून न्यायालयाने आदेश दिले. परंतु या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने प्रथमतःच महामारी म्हणजे पॅन्डेमिक सिच्युएशन कोरोनामुळे जी स्थिती उद्भवली आहे त्याचा एक कुठेतरी रेफरन्स घेऊन त्याचा संदर्भ घेऊन या न्यायालयामध्ये त्यांनी असं म्हटलं की जी बचत झालेली आहे त्या पद्धतीने किमान तुमची 15% बचत तर झालेलीच आहे त्यामुळे किमान 15% फायदा तुम्ही पालकांना द्या. याशिवाय त्याच्या पलीकडे काही शाळांनी 25% तयारी दाखवली होती, काही जणांनी 50% तयारी दाखवली आहे. तर तुम्ही त्या शाळांनी आपापल्या ह्याच्यावरती खर्च आधारित जी बचत झाली आहे त्याप्रमाणे पालकांना बेनिफिट सवलत द्यावी. आणि हा महत्वाचा निर्णय अशासाठी असतो की सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे नेहमी केस लॉज म्हणजे ज्याच्या सहाय्याने एक आदेश किंवा कायदा तयार होऊ शकतो असं त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणून याचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन निर्णयाचं महत्व आहे. कारण महाराष्ट्रामध्ये काय झालं की महाराष्ट्रामध्ये असा आदेश काढला गेला की पालक टीचर्स म्हणजे पालक शिक्षक कार्यकारी समितीने या खर्चातली बचत जी आहे तिच्याप्रमाणे पालकांना सवलत द्यावी. परंतु त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं शाळांकडून आणि मग कोर्टामध्ये याची चर्चा पॅन्डेमिक सिच्युएशन म्हणजे कोरोनाच्या लॉकडाऊनची सिच्युएशनचा अभ्यासच विचारच घेतला गेला नाही आणि त्यामुळे मुळात सरकारी बाजू पण मांडण्यात ते कमी पडले आणि त्यामुळे हा आदेश हा शाळांच्या बाजूने आला. आणि याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की जर फी आधीच ठरलेली आहे तर तेवढी फी द्यावी. परंतु पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जेव्हा शाळांनी जी सर्व्हिस जी सेवा द्यायची आहे ती दिलीच नाही तर त्याचे पैसे कसे द्यावे याविषयी याचा कुठेही उल्लेख नव्हता. परंतु या सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या निर्णयामध्ये मात्र हे सर्व अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आता जबाबदारी आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याच्या संदर्भाने त्यांनी नव्याने आदेश काढले पाहिजे. अन्यथा सरकारचे इथले जे आदेश आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जातात. त्यामुळे ही शासनाची जबाबदारी आणि मुख्य म्हणजे आज जे आपले मंत्री वर्षा गायकवाड आहेत, बच्चू कडू आहेत, हे ज्या समाजामधून आलेले आहेत त्यांना सामान्य माणसाची नाळ समजलेली आहे, त्या माणसाचं दुःख समजतं अशा गटांमधून ते आलेले आहेत. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की बच्चू कडू काय, वर्षा गायकवाड काय, या मंत्र्यांनी ही सामान्य जनतेचा जो प्रश्न आहे, पालकांचा जो प्रश्न आहे तो समजून घेऊन
या पद्धतीचा आदेश काढायला लागते आणि ही अपेक्षा या निमित्ताने आहे. ओके, आता आपण ज्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत होतो, एकूणच कोरोना संकट, लॉकडाऊन, त्याच्यामध्ये बेरोजगारी, हाताला काम नाहीये आणि महागाई, खर तर त्याच्यामध्ये आणखी आपल्याला दिसतंय की जो काही अवकाळी पाऊस पडतोय, शेतकरी हतबल झालेला आहे. खर तर या शेतकऱ्यावरती सत्ताधारी जे आहेत ते काही बोलतील आपली अशी आपली अपेक्षा होती. मात्र काल परवाचं शरद पवारांचं जे पत्र आहे, लॉकडाऊन काळात हॉटेल व्यावसायिकांना वीज बिलात सवलत द्यावी अशा आशयाचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे काही पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या महत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण जी काही चर्चा केलेली आहे, खरंतर पुढच्या काही काळामध्ये शरद पवार यावरती सुद्धा बोलतील, या विषयांना घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितील अशी आपण अपेक्षा करूयात. आज आपण आवाज न्यूजशी बोललात. खूप खूप धन्यवाद.